मुळव्याध नेमका कोणाला होऊ शकतो, कारण की अनेकदा असं होतं की अनेक जण जास्त प्रमाणात तिखट खातात किंवा कुंतात, तेव्हा जास्त होऊ शकतो असं म्हटलं जातं, काय सांगाल याबद्दल? मी एक लॅपटॉप मध्ये व्हिडिओ आणलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की नक्की बघा मुळव्याध कोणाला होऊ शकतो, तर मुळव्याध कोणालाही होऊ शकतो, बालांपासून श्रेष्ठांपर्यंत सगळ्यांना तो होण्याची शक्यता असते. परंतु मुख्यत्वे करून प्रेग्नंट स्त्रियांना, ज्यांचं काम सतत उभं राहून किंवा आय टी सेक्टरमध्ये सतत बसून राहून असतं, त्या लोकांना होण्याची शक्यता असते. ज्यांचा कॉन्स्टिप्युशनचा त्रास ज्यांना मुख्यत्वे करून असतो, त्यांना, ज्यांना जोर करून कुंतण्याची सवय असते त्यांना होऊ शकतो. ज्यांच्या खाण्यामध्ये खूप सारं स्पायसेस आहेत, तिखट आणि चमचमीत जेवण आहे, अशा लोकांना होऊ शकतो. उष्णतेच्या ठिकाणी काम करणारे लोक, जसे काही ड्रायव्हर्स आहेत, भट्टीच्या ठिकाणी काम करणारे लोक, बॉयलर्सच्या ठिकाणी काम करणारे लोक, त्यांना होण्याची शक्यता असते. ज्यांची शिफ्ट ड्युटीज आहेत, नाईट ड्युटीज आहेत, अशा लोकांना होण्याची शक्यता असते. ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत, ज्याला IBS सारखे आजार आहेत, अशा लोकांना असू शकतं. तर मुळात तुमची पचनसंस्था बिघडलेल्या लोकांना मुळव्याध होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते.